वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड येथील वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथील विद्यार्थी आगामी 20 नोव्हेंबर पासून सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय अमरावती येथे उपोषण करणार आहे. महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी सोमवार रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय. बी फार्मसी द्वितीय वर्षाला विद्यार्थ्यांना इतर संस्थेत प्रवेश देण्यात यावा तसेच या महाविद्यालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एवढी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांनी 2022-23 ला बी फॉर्म अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, मात्र महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते. या विरोधात विद्यार्थ्यांनी तक्रार केली. विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. सहसंचालक तंत्रशिक्षण विभाग कार्यालयाने समिती स्थापन करण्यात आली असून त्यानुसार समितीने विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात नोंदी घेतल्या. समितीचा अहवाल हा महाविद्यालयाविरुद्ध असल्याचे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. संस्थेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस सहसंचालक कार्यालयाने संचालक कार्यालय मुंबई यांच्याकडे केली आहे. आमचं कॉलेज चालू होऊन 2 महिने झालेले आहे. आम्ही कॉलेजमध्ये बरेचसे प्रॉब्लेम होते, जसं FRE नुसार फी घेतल्या जात नव्हती. आम्ही जेवढी पण फीस भरली कॉलेजला आतापर्यंत त्याची 1 रुपयाची रिसिप्ट आमच्याकडे नाही. कॉलेजला लॅब होत नाहीत. लॅबमधले असलेले जे सर्व केमिकल्स आहेत ते सर्व एक्सपायर झालेले आहेत आणि प्राध्यापक वर्ग हा पूर्ण कॉलेजमध्ये नाही आहे आणि बरेचसे बस कंपल्सरी केल्या जाते. असे बरेचसे प्रॉब्लेम कॉलेजला होते. आम्ही मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली की पॅरेंट्स मिटिंग घ्या, पण पॅरेंट्स मिटिंगकरिता टाळाटाळ करण्यात आली 1-1.5 महिना. ना इलाजाने आम्हाला रिजनल ऑफिसला येऊन त्या कॉलेजबद्दल कंप्लेंट करावं लागली. आम्ही कंप्लेंट केली असता कॉलेजकडून आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात आले की त्या टॉर्चरमध्ये आम्हाला डायरेक्ट जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. तुम्ही कॉलेज कारंजामध्ये एकटेच राहता, तुमच्या घरून इथं आलेले आहे, आम्ही काहीही करू शकतो. मुलींना ऑफिसमध्ये एकट्यामध्ये बोलवून काही काही बोलण्यात आले आणि एकदम खालच्या स्तरावरून बोलण्यात येत होते. तर आम्ही सर्व हा मानसिक त्रास सहन करत होतो. त्यानंतर रिजनल ऑफिसने कॉलेजवर चौकशी समिती स्थापित केली. आम्ही सर्व विद्यार्थी सर्वसामान्य घरचे विद्यार्थी आहे. आम्ही हिम्मत करून त्या कॉलेजच्या विरुद्ध कंप्लेंट केली. त्या कॉलेजमध्ये अन्यही विद्यार्थ्यांना हे त्रास आहेत, पण कोणी त्या कॉलेजच्या विरुद्ध उभं नाही राहू शकत, कारण की ते दबावाखाली विद्यार्थ्यांना एवढा आणतात की तो तुटून जातो त्या दबावामध्ये. आमचं समोरचं पाऊल असं राहणार, कारण की आमचं जे कॉलेजचं नुकसान होऊन राहिलं ते आम्हाला आता कुठेतरी थांबवायला पाहिजे. आम्ही एकदम डिप्रेशनमध्ये, एखादा विद्यार्थी या परिस्थितीत येऊन आत्महत्यासुद्धा करू शकतो. तर आम्हाला नाईलाजाना आमचं ट्रान्सफर करून घेण्यासाठी सध्या 20 तारखेला रिजनल ऑफिस इथे आमरण उपोषणाला बसण्याची परिस्थिती येऊन टेकलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.